चला स्पीडअप करायचंय, लक्षात घ्या पाच वाजायला आलेत, अजून पुढील सामने आपल्याला खेळवायचा आहे, लक्षात घ्या. साई इलेव्हन चला क्षेत्रक्षण सोडून घ्या, धन्यवाद. भाई गोरे तसेच या स्पर्धेचा लकी चॅम्प ठरलेला योगेश आकाडे. योगेश आकाडे ज्या पण संघामध्ये त्याची निवड होते तो संघ हा फायनलचा बोलावत पंत फेरीचा सामना नक्कीच ना नक्कीच गाठतो तोच संघामध्ये आज त्याच संघाचा एक सहभाग म्हणून आज खेळतो तो योगेश आखाडे, एक लिंबू म्हणून ओळखला जातो राकेश. तसा सामना त्वरित चालू करून द्या, चला सिरप करा. पंच दिलेश यादव सॉरी दुरुश आपला दिलेश शिर्के आणि अमर कदम यांनी मैदानाचा ताबा घ्यावा. दिलेश शिर्के पंचगिरी पंचांची भूमिका पार पडताना आपल्याला दिसेल त्या दिलेश शिर्के सॉरी प्रीतम प्रीतम कदम तसेच आता आपल्याला नवनिर्वाचित पंच आपल्याला पाहायला भेटतील ते एक प्रीतम कदम आणि एक अमर कदम तसेच कदम बॉईज असे आपल्याला पंच पाहायला भेटतील. तरी चला नागेश्वर इलेव्हन संघ विन झालेला बाजूला. नागेश्वर इलेव्हन संघाचा खेळाडू एक मध्ये उभा आहे. योगेश आखाडे बाजूला वा, तुम्ही योगेश आखाडे बाजूला वा. तसेच संघाकडून पहिला आणि असं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो शेखर, एक खडूस म्हणून ओळखला जातो तो शेखर. बघू आपल्या संघासाठी काय करतोय, कारण कालच्या सत्रापासून ते आजपर्यंत त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये खूप महत्वपूर्ण कामगिरी करतात. पहिलाच चेंडू टाकणार, मारा करतील ते दिलू यादव. एकच धावा समाधान मानावं लागेल दिलू यादव. दिलू यादव यांनी हा खेळलेला शॉट एक डिफेन्स करायला बघत होते पण तो कट लागून शॉट गेलेला आहे तो फलंदाजा हातात, त्यामुळे एकच धावा समाधान मानावं लागेल. धाव संख्येमध्ये एक निभर अमन. तसेच स्ट्राईकला आला आता तो अमन. चला चला पटापट पटापट खेळ, आपल्याला अजून उपांत्य सामना खेळायचा, अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे. दुसरा चेंडू टाकण्याचा जे मारा करतील त्याला अमन. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू होता पण काहीसा वन बाउन्स असा पंचांकडनं इशारा आलेला आहे. खूप सुंदर असा टाकलेला चेंडू होता, चेंडूने उसळ घेत होता आणि सीधा गेलेला आहे तो फलंदाजाच्या डोक्यावरून. साईराज कुठे असतील त्यांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा. तिसरा चेंडू टाकण्याचा जे मारा करतील असा तो लावलेला चेंडू होता आणि हा चेंडू चाहताना आपल्याला सी मारेशा क्रॉस करून गेलेला चेंडू चौकार आणि चार धावांची बॉल करतात आपल्या संघासाठी. अमन खूप सुंदर असा खेळलेला फटका होता.
तीन चेडूं का भाई संख्या होती पांच खूप सुंदर अशी आपल्याला एक गोलंदाजीचा ट्रॅक पाहायला भेटतोय तो शेखर यांच्याकडनं. तसेच तितके सुंदर आपल्याला एक फलंदाजी पाहायला भेटतात आणि तितकाच असा एक सुंदर फटका पाहायला भेटलेला आहे तो आणि तोच चेंडू चाललेला आहे सीमारेषा क्रॉस करून चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक असे दोन चौकार मारलेले आहेत ते अमल यांनी. धाव संख्येमध्ये पुन्हा चार निर्भर धाव संख्या झाली होती. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू होता पण हा चेंडू बॅक टू बॅक तीन असे चौकार मारलेले आहेत संघासाठी. आपल्या चार धावांनी भर करतात धावसंख्येमध्ये चार निवड झाले धावसंख्या झाली होती 13. तसेच एक सुयोग गोळे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेला आहे की त्यांनी बॅक टू बॅक नाहीतर एका ओव्हर मध्ये षटकामध्ये तीन गडी बाद केले तर त्यांच्यासाठी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक दिले शिर्के आणि 1001 रुपयाचं पारितोषिक मनोज माणिक यांच्याकडून आलेलं आहे. असे 2000 रुपयाचं पारितोषिक सुयोग गोळे यांच्यासाठी लागू झालेलं आहे. तसाच मारा करतील अमन यांना काहीसा चेंडू समजलेला नाही आणि चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहेत आणि धावसंख्या आहे तिथेच धावसंख्या झाली होती 13. तसेच आपण बोलायला गेलो तर आजच्या सामन्यातला आपल्याला पाहायला भेटतो सिक्सर किंग म्हणून धीरू यादव यांनी जर बॅक टू बॅक तीन षटकार मारले तर अंकुश जोरे यांच्याकडनं 1001 रुपयाचा धनराशी आलेली आहे. धीरू यादव यांना एक सुवर्ण संधी आलेला आहे. तसेच धीरू यादव यांची काय फलंदाजी अजून पाहिजे तशी आपल्याला पाहायला भेटली नव्हती पण काल त्यांची फलंदाजी पाहायला भेटली एकदम अफलातून अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती धीरू यादव यांची. खूप सुंदर असे फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात आणि तसेच एक अंडरम असू दे किंवा ओवरम असू दे धीरू यादव हे नाव खूप चर्चेत असतं. तसंच आपल्याला पाहायला गेलो तर आज हे ओवरमचा गेम असा धीरू यादव यांच्याकडनं. तसेच आपल्या प्रभागातील समाजसेवक एक शंकर दिंडे यांनी मंचावर येऊन तानपण होऊन घ्यावे. तसेच संघाकडून दुसरा आणि असं वैयक्तिक षटक घेऊन येतात तो दुर्गेश बघू आपल्या संघासाठी काही महत्वाचा किंवा मोलाचा वाटा बनून येतात का. पण काहीचा चेंडू पूर्ण दिलेला फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू गेलेला खूप सुंदर असा तेवढा झाला होता धीरू यादव यांनी. धीरू यादव यांनी अजून दोन षटकार मारले तर अंकुश जोरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आणि मनोज माळिक यांच्याकडनं सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक. तसाच एक बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला भेटतोय धीरू यादव यांच्यावर कारण ते तितकेच महत्वपूर्ण खेळाडू आहेत की संघाला त्यांना संघासाठी स्वतःसाठी नाही तर त्यांना संघासाठी खेळायचंय याप्रमाणे त्याला त्यांची खेळी दाखवायची. एक चेंडू अंतर धावसंख्या होती 19. जुना वाला
चला चला स्पीडअप करो आप, स्पीडअप करो कारण की सामने थांबू नका, सामने थांबू नका, सामने थांबू नका। पहिलाच चेंडूवर मारलेला षटकार आणि हा दुसरा चेंडू टाकण्याचा जे मारा करतील ते धीरू यादव आणि हा पुन्हा एकदा हा मारलेला एक चौकार मारलेला आहे आणि हा तरी पण हा चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर धीरू यादव यांना 1001 रुपयाचं पारितोषिक लागू होईल। खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते धीरू यादव आणि हीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं तुमच्या संघाला। खूप सुंदर अशी गोलंदाज आपली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटतोय ते धीरू यादव यांची। तिसरा टँक चेंडू टाकण्यास सज्ज मारा करतील आपला धीरू यादव पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर आणि काहीचा चेंडू बीट झालेला आहे, काहीचा चेंडू समजलेला नाहीये आणि हा चेंडू पूर्णपणे बीट होत कारण मला वाटतं हा चेंडू जर बॅटवर आला असता तर हा चेंडू पण होता सीधा सीमारेषा पण काहीचा चेंडू समजलेला नाहीये आणि चेंडूने एक रन घेताना दिसतोय आपल्याला। धावसंख्या आहे तिथे 3 चेंडू 23 धावा चौथा चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू खूप सुंदर असा मारलेला होता धीरू यादव यांनी आणि हा चेंडू चाललाय सीधा सीमारेषा षटकार। खूप सुंदर असा मारलेला चेंडू होता धीरू यादव यांनी, काय अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते धीरू यादव यांची, खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते धीरू यादव। चार चेंडू तर धावसंख्येची 29 खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते धीरू यादव यांची। तसेच बॉलिंग ट्रॅकवर आहेत ते दुर्गेश, त्यांना काहीशी लेंथ भेटत नाही आणि धीरू यादव ही त्यांची लेंथ मोडण्यास सज्ज होत आहेत आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करून आणि आपल्या संघासाठी तितकीच बोलाची अशी कामगिरी करतात आणि यांनी एका षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार लावलेला आहे। खूप सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते धीरू यादव यांची, सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते धीरू यादव। सुंदर अशी फलंदाजी धीरू यादव यांनी बॅक टू बॅक पुन्हा एकदा 2 षटकार मारलेले आहेत आणि अजून एक मारला तर त्यांच्यावरचं जे लागलेलं कॅश प्राइज आहे ते त्यांना लागून जाईल ते अंकुश चोरे यांच्याकडनं। पुन्हा एकदा आणि हा गेलेला षटकार अंकुश जोरे यांच्या म्हणलं कॅश प्राइज लागू झालं 1101 रुपयाचं। तसेच आणि मनोज माळिक यांच्याकडनं 501 रुपये असे मिळून 3000 कॅश प्राइज जमा झालेला धीरू यादव यांचा। खूप सुंदर आणि खूप अशी अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते धीरू यादव। तसेच बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत ते मल्ला पापी आणि मुगा आपल्या संघासाठी काय करतात पुन्हा एकदा धीरूचा शॉट आपल्याला पाहायला भेटणार पण तो काहीचा चेंडूच गेलेला सीमारेषा क्रॉस करून चौकार। खूप सुंदर असा आपल्याला चेंडू फटका पाहायला भेटला तो अमन यांच्या बॅटमधून आलेला आहे तो संघामध्ये पुन्हा एकदा 4 धावांनी भर झालेली आहे ती धावसंख्येमध्ये पुन्हा 3 धावांनी धावसंख्या झाली ती 45 तसेच संघाचा अर्धशतक होण्यासाठी 5 धावांची गरज आणि धीरू यादव त्याचे वेगवेगळ्या 50 धावा मारल्या पुन्हा 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पुन्हा एकदा मारलेला चेंडू होता हवेत आणि पुन्हा गेलेला चेंडू षटकार। खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते अमन यांची धीरू नंतर अमन नंतर धीरू। महाराष्ट्रात
तसे संघाचा हरकत शब्दाचे बळकावर लावताना पाहायला भेटते आपल्याला आणि तसा पुन्हा एकदा मारलेला चेंडू पण हा गेलेला हाय सीवासी मारेसचा क्रॉस करून चार धावा आणि खेळाडूच्या डोक्यावर गेलेला चेंडू पुन्हा चार धावा काय आपला दोन अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते अमन यांचे तसेच अमनवर जितका विश्वास ऋषिकेश केंगर यांनी दाखवलेला होता तेवढा त्यांनी त्यांचा विश्वास सार्थक करून दाखवलाय की पुन्हा एकदा बॉलर कोण आहे रे सुयोग गोळे यांनी तीन चेंडू मध्ये तीन गडी बाद केले तर त्यांच्यासाठी प्राइज आलेला आहे तसेच पुन्हा एक नकारात्मक चेंडूचा इशारा पंच यांच्याकडनं तीन चेंडू नंतर धावसंख्या होती 56 खूप सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते ती दिलू यादव नंतर अमन अमन नंतर दिलू तसेच सीओबला काहीशी लेन भेटना झालेली आहे कारण जो चेंडू खूप सुंदर टाकलेला चेंडू एकदम कारण सीओ गोळे यांनी आपला चेंडू टाकून कम बॅक करताना दिसतायत ते सीओ गोळे खूप सुंदर असा टाकलेला चेंडू होता काहीसा फलंदाजाला समजलेला नाही आणि हा पूर्णपणे बीट होत तरी पण एक चोटी धाव घेण्यास यशस्वी झालेले आहेत ते अमन चार चेंडू धाव संख्या होती 57 खूप सुंदर अशी आपल्याला कम बॅक करताना दिसतात ते सीओग गोळे सीओग गोळ्याने तीन चेंडूवर तीन गडी बाद केले तर त्यांच्यासाठी आलेलं कॅश प्राइज 500 रुपयाचा मनोज माडिक यांच्याकडून खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल उत्कृष्ट असा टाकलेला सुंदर असा चेंडू पण तो नकारात्मक चेंडूचा इशारा पंच यांच्याकडनं त्यामुळे धावसंख्येमध्ये पुन्हा एक नंबर धावसंख्या झाली होती 58 चार चेंडू यांना धावसंख्या होती 58 काहीशी लेंथ मला वाटतं सीओग गोळ्यांना भेटत नाहीये आणि पाचवा चेंडू टाकण्यास सज्ज आणि तो चेंडू तोच फटका तोच चेंडू तोच फटका आणि पुन्हा एकदा सहा दिल यादव यांच्या बॅट मधून आलेला षटकार सुंदर अशी एकदम आपला तूण अशी आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते ते दिलू यादव यांची तसे दिलू यादव यांची वैयक्तिक असे धावा आहेत त्या 41 खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दिलू यादव यांची तसे सीओ गोळे तेही सुद्धा तितकेच असे सुंदर असे गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा एक नकारात्मक चेंडूचा इशारा पंच यांच्याकडनं पंचांशी वाद करू नका पंचांचा निर्णय अंतिम राहील आपल्या ह्या स्पर्धेतला नियम आहे त्यामुळे पंचांशी वाद करू नका पंचांनी जे डिसिजन दिलं तो लास्ट निर्णय असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांनी आपलं डिसिजन त्वरित करून द्यावं त्यामुळे पंच तसा परत चला चला स्पीडअप करा पंचांनी डिसिजन दिलेलं आहे पंचांशी वाद करू नका पंच तसेच आता राजे ग्रुप या संघाचा एक सहभाग आहे तो राहुल पाटील तसेच आपली रिक्षा लावून आणि एक डिझेलमध्ये डीजे लावून आणि त्याची कला दाखवतो खूप सुंदर असे कंबर हलवताना आपल्याला पाहायला भेटतो तो राहुल पाटील तर धन्यवाद गुरु साहेब आपण भाई या नावाने ओळखल्या जातात त्यांचा आभास ऐकला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने धीरज नावाचं माधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला
सरसर मैदान चार ही बाजू अक्षरशा समोर टीम धुरला फुकवला लगते अर्थात धीरज वरती पाया मिलते हा खेडू कायम चर्चित राहिला विभाग मध्य तो छाप सोड़ता स्टाइकिन वरती आता पाया मिले स्टाइकिन वरती फलंदाजा तो लेफ्ट हैंडर यावे शॉट बॉल त्यावरती फुल केलाय घणाघाती प्रहार करतायत त्यावरती मिळेल दोन धावा या दोन धावेने स्कोरबोर्ड वरती धाव संख्या लागली तब्बल पाहायला मिळते चला स्पीड अप करायचं लक्षात घ्या अजून दोन सामने आहेत पुढील पुढे चेंडू पुन्हा एकदा यावेळेस चांगला क्लासिकल फटका ऑन साइडला चांगला क्लासिकल फटका ऑफ कटर पाहायला मिळाला चार धावांचा इशारा येतोय चार धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली सत्तर धावा आतापर्यंत धावपालकावरती लागले आहेत जर पाहिलं तर दोन दिवसातील आतापर्यंत हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थिती लागली सन्माननीय शंकर दिंडे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल मायेची शाल या ठिकाणी त्यांना देखील देण्यात येते त्यांचा देखील सन्मान होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आणि काय पाहायला मिळाले नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चेंडू पाहिला तर या डॉट बॉल आला या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा दुसरा सेमीफायनलचा सामना तुमच्या आमच्या भेटीला आलाय जरूर पण यावेळेस काय पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना धीरज आणि लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस सूर्य फटका ओहो स्टँड अँड डिलिव्हर या ठिकाणी या फटक्यामध्ये दम घम सगळा ठासून भरलाय आणि चेंडू चाललाय लांब लांब सीमा पार पाहायला मिळालाय षटकार आतापर्यंत 76 धावा धावपालकावरती लागल्यात या ठिकाणी पाहायला मिळते काय पाहायला मिळते आतापर्यंत या कालच्या दिवसातील आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या दोन खेळाडूंमध्ये 77 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली जोरदार टाया होऊन जाऊन या खेळाडूसाठी जोरदार टाया होऊन जातो या दोन्ही खेळाडूंसाठी दोन दिवसातील सर्वात एक पार्टनरशिपचा या ठिकाणी कारनामा केला या जोडीने धीरू जर पाहिलं तर धीरज खेळतो वैयक्तिक जर पाहिलं तर 35 धावा अमन 39 धावा वैयक्तिक खेळतात पुढील चेंडू पाहायला मिळते आता मात्र गोलंदाज देखील स्वतः सुस्तवस्त ओहो हो 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 चांगला फटका चांगला फटका चांगला फटका देखना फटका लाजवाब कडक कडक लाजवाब गगन चिमणी षटकार पाहतोय तर या ठिकाणी मॅच देखील फिनिश होते अर्थात पहिली इनिंग फिनिश होते या सहा धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागले 83 धावा जोरदार टाळ्या होऊन जातात या दोन्ही खेळाडूंसाठी सर्वाधिक पार्टनरशिपचा कारनामा या खेळाडूने केलाय दोन दिवसातील मला वाटतं जर पाहिलं तर नक्कीच जर पाहिलं तर धीरू वैयक्तिक जर पाहिलं तर 41 धावांवरती नॉट आउट राहिलेत आणि दुसऱ्या बाजूला अमन 39 धावांवरती नॉट आउट राहिलेत त्याच्यामध्ये धीरूचे सिक्सर पाहिलात
तर सहा सिक्सर, त्यानंतर अमरचे जर पाहिला तर चौकार पाहायला मिळतील सहा, अशी चांगली कलात्मक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल तेवढं थोडंच आहे, कारण खरोखर अक्षरशः समोरच्या टीमला धुरला फुकवण्याची बारी. अक्षरशः 83 धावा ठोकल्या गेल्या तब्बल 4 षटकांमध्ये आणि हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. स्पीड अप करायचंय, चला लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. काय योग आलाय या ठिकाणी, पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील अमर कदम आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम कदम. सांधा बांधा त्यांचा देखील एक आहे, पण चांगली मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहायला मिळतीये. आणि नक्कीच दोघं पण कोकण भागाला बिलॉंग करतात, कोकण पड्ड्यातील असणं काढणार आहे नक्कीच. या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अरुण साहेब नेवते यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचा देखील सन्मान होतोय. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष कसं हे पार करणार याची उत्सुकता लागली जरूर, नक्कीच आपण पाहतोय. चौऱ्याऐंशी धावांचा डोंगर, मात्र शेखर सारखं नावाचं वादळ जर चालायला लागलं फलंदाजी म्हणजे चला साई इलेव्हन लक्षात घ्या आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. स्पीड अप करायचं आहे, लक्षात घ्या राजे ग्रुप. चला दोन्ही सर प्रीतम आणि अमर, आपण सर स्पीड अप करायला सांगायचंय, लक्षात घ्या अजून पुढील सामना खेळवायचे आहेत.
चंद्रा नक्की जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। शेखर आणि सलामनसाठी आले दुर्गेश, गोलंदाजी मागपर सज्ज होतील पाहायला मिळेल। राईट अमृत मारा घरी देईल अमन जस 39 धावा ठोकल्या गेल्या अमनच्या बॅट मधून, तोच आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। बॅटिंग तर चांगली गेली आहे, गोलंदाजी चांगली करणार का आपल्या संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण 84 धावांचं लक्ष नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असेल, गरगार गरगार फिरत असेल नक्कीच। जाऊया पुन्हा एकदा पहिला चेंडू, पहिला चेंडू स्विगेट करण्याचा प्रयत्न, जेल तर नक्कीच झालाय, अपील तर नक्कीच झाली आहे, अपील तर नक्कीच झाली आहे। यावेळेस काय पाहिलं मी, इथं मात्र नॉट ऑफ चा चान्स, मात्र पंचांनी फेडाऊन लावलाय, डॉट बॉल आलाय। आता मात्र कुठे नाही कुठे 23 चेंडू येणारे असतील आणि स्कोरबोर्ड वरती अजूनही 84 धावांचं लक्ष आहे। नक्कीच जगलंय, आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, आता समीकरण आहे, येणारे 22 चेंडू 84 धावा नक्कीच, 10 षटकार लगावे लागतील जर पाहिलं तर नक्कीच, जर पाहिलं तर ज्याने रेकॉर्ड तोडलाय आता ते महाराष्ट्र जर पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अर्थातच आकाश तारेकरचा ज्याने रेकॉर्ड मोडला अर्थातच वाकड्यांचा केतन मात्रे याने 35 बाईक त्याच्या नावावरती राहायचं आणि 5 फोर व्हीलर त्याच्या नावावरती राहिल्यात असा या ठिकाणी केतन मात्रे सारखा या ठिकाणी काम। या बेस काय पाहिलं मी, तर जोरदार अपील नक्की झाली आहे, जोरदार कडक अपील नक्की झाली आहे, अपील स्ट्रॉंग आहे, काय पाहायला मिळेल दोन्ही पंच एकत्र येत असताना पाहायला मिळते नक्कीच नक्कीच, कुठे नाही कुठे। नक्कीच पाहते आपण, नक्कीच जर पाहिली तर नजीब मुल्ला ट्रॉफी देखील विजय पावलेने गाजवली आहे। रस एक चेंडू असताना एका धावे 6 धावाची आवश्यकता असताना रजत मुंडे याने षटकार लगवला या ठिकाणी, येस नक्कीच पाहतोय। यावेळेस देखील थोडासा शॉर्ट बॉलचा वापर, त्यावरती फुल पाहायला मिळतंय, बॅक टू बॅक 3-4 चेंडू डॉट टाकले जात आहेत, आता केवळ 2 चेंडू डॉट येणार का, या स्पर्धेतील पहिलं मेडन होल फेकला जाणार का अमन यांच्या माध्यमातून। मी मगाशीच उल्लेख केला होता या खेळाडूकडे सातत्याने की कलात्मक आहे, ऑफ कटर लेग कटर दोन्ही टाकतात, जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय। ओहो यावेळेस घुटना टेक तमाशा, एक फटका खेळलाय, फटका फसला जातो, क्षेत्ररक्षक आहेत, बॅक टू द पवेलियन, माघारी परतावं लागेल, तू चल मे तेरे पीछे पीछे आया, समीकरण मैदानाच्या आतमध्ये। शून्य या धमसिंगीवरती बसलाय या ठिकाणी पहिला धक्का, आतापर्यंत जर पाहिलं तर येणारा असेल एक चेंडू, हाही देखील डॉट बॉल येईल का, आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन ओल टाकण्याचा कारणामा ज्यांच्या नावावर राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे। सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल, जिकडे कॅमेरा जाईल तिकडे हात वरती करायचे आहेत, लक्षात घ्या इकडे कॅमेरा फिरवला जातोय, दिसणार उद्या ही टीव्हीवरती नक्कीच, अपडेट तुम्हाला आजच्या न्यूज मध्ये पाहायला मिळेल जी 24 तास मध्ये, येस। बल्लप्पा आलेत लेफ्ट हँडर फलंदाज, थँक्यू डीजे धन्यवाद। नक्कीच पाहायला मिळतील, येस आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने जर पाहिलं तर, नक्कीच आम्हाला अपडेट देण्यासाठी आलेत आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील। जितेंद्र माने मला वाटतं टेनिस बॉल क्रिक, ओ हो हो या वेस काय, ओ धोक्याची घंटा,
ये प्रभु हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानव ये क्या हुआ और क्या हुआ ये चलता बने तू चल मैं तेरे पीछे पीछे आया मेडन और फेंकने का कारनामा केला तर केवल अमन जोरदार टाया उचल दे या खेड़ सा जोरदार टाया उचल दे तर नक्की आपण पाहतोय अमन अभिनंदन चांगली यादी आणि गोलंदाजी केली त्यानंतर बॅटिंग देखील चांगली केली आहे मैदान ओव्हर टाकला त्यानंतर दोन विकेट नावावरती मिळवल्या एक विकेट त्यांच्या नावावरती राहिली आहे आवाज आपल्याला पाहायला मिळेल जितेंद्र माने यांचे पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल नक्कीच याच्यानंतर पाहायला मिळतील नक्कीच आम्हाला अपडेट मिळालं ते समालोचन देखील चांगले करतात त्याचबरोबर जर पाहिलं तर सातत्याने जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय अय्यप्पा या ठिकाणी जर पाहिलं तर डॉटबॉल ची संगता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते सुरुवात चांगला पाहायला मिळते बबली यादव आपल्याला पाहायला मिळते नौ सेकंड वरती पाहायला मिळत आहेत जे नुकतेच आता मतलब त्यांच्या जागांसाठी आलेत नक्कीच पाहतोय शॉर्ट बॉल त्या ठिकाणी फुल केला जातोय क्षेत्ररक्षक आहेत या बेस काय पाहायला मिळते नक्कीच एक धाव मिळाले आता मात्र एका धावेने या ठिकाणी श्री गणेश केला जातोय नक्कीच तर नक्कीच पाहतोय या बेस देखील पाहत असताना फुलेंचा चेंडू या ठिकाणी बॉटमचा चांगला वापर नाही आहे जरूर चेंडू खालीच राहिलाय त्यावरती मिळेल एक धाव एका धावेने आतापर्यंत धावसंख्या जरूर लागली आहे पाहतोय दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचते बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम ठोकल्या गेल्या चारीच्या चारी बाजूने आपल्याला नुसते षटकारच पाहत होते असं वाटतंय की जसं हातामध्ये चेंडू घेऊन फेकला जात होता का तसं या ठिकाणी अमन आणि धुरूच्या बॅटमधून धावा निघत होत्या यावेळेस लॉन्ग कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू चांगला या ठिकाणी ट्रॅव्हल जरूर झालाय क्षेत्ररक्षण चांगले होते एकदम मिळाले एका धावेने स्कोरबोर्ड होते धावसंख्या लागली तीन या आकड्यावरती जाऊन पोहोचते मला आकडेवारी करत असताना पाहायला मिळतील सिद्धार्थ नक्कीच आपण पाहतोय मीडिया क्रिक याद्वारे आपल्याला यूट्यूब चॅनल ही स्पर्धा टिपण्याचं काम केलं जात आहे या ठिकाणी जर पाहिलं तर या बीच देखील टप्पा पडल्याच्यानंतर थोडस जरूर घेतली पंचांकडून षटक समाप्तीचा देखील इशारा येतोय या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले बीके इंटरनेटचे प्रोव्हायडर आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय भरत साहेब पांडे यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत या सर आपण व्यासपीठावरती यायचंय आपली उपस्थिती दाखवलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत त्याचबरोबर वेळात वेळ काढून आपल्याला या उपस्थितीला लाभले झालं आता थोड्याच वेळात हळूहळू या स्टेज देखील भरला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा नगरीमध्ये एल्टन पाडा क्रीडा नगरीमध्ये ही लगलगलेली स्पर्धा आपण पाहतोय ही स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण केलंय आणि ती स्पर्धा साकार करण्यासाठी संपूर्ण घेतलेली आयोजकांनी मेहनत आज कुठे ना कुठे फळायला तर नक्कीच आली आहे तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाली आहे तीन धावा दोन षटक समाप्तीनंतर तीन धावा ओ हो मॅन फॉर्म
साइल साइलेत गावातील असणारा हा खेळाडू संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करतात। संकेत शिगवण आलेत या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवणार का, मात्र विकेट तर नाही मिळाले। या वेळेस काय पाहायला मिळते, फेकी थोडीशी उशिरा झाली, झेल सोडल्याच्या नंतर धावाची संधी देखील होती। दोन दिवसांची मेहनत त्यांची आज कुठे ना कुठे फळाला आली आहे। वाट बघित होते मला कधी संधी मिळेल आणि मी आज संधीचं सोनं कधी करून दाखवेल, ही आज मात्र संदेश शिगवणला चान्स आहे नक्कीच। सातत्याने संगमेश्वर एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं। ओ हो हो, क्लीन बाउंड पाहायला मिळतोय। सर आताचा निर्णय काय व्हायचा लक्षात घ्या, डॉट बॉल। येस संकेत शिगवण, येस सॉरी माफ करा संदेश शिगवण, काही काळ वाट बघत होते जरूर दोन दिवस आजच्या दिवसामध्ये देखील, मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना चान्स मिळालाय नक्कीच। संध्याकाळच्या येस नक्कीच पाहतोय। सायले गावातील आहेत, संगमेश्वर तालुक्यातील एक मध्ये देवरुख साइट मध्ये असलेले गाव, त्या गावामधून आज मात्र या मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये छाप सोडतायत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने। मगाशी भाई यांनी देखील त्यांच्या बाबत चर्चा केली, सातत्याने अनेक टूर्नामेंट त्यांच्या नावावरती झाले आहेत, आज मात्र सिद्ध करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील। यो हो हो हो, तेज तर्रार, जसा चेंडू डॉट पडला तसा या ठिकाणी टाळ्या देखील वाजल्यात। येस मी क्षमता पाहायला मिळाली, येस माझ्यामध्ये देखील ती क्षमता आहे नक्कीच। प्रयत्न सोडू नका, स्वतःवरती विश्वास दाखवा, येस तेच आता करून दाखवत असताना पाहायला मिळेल। संकेत शिगवण, मान संदेश शिगवण, मान फ्रॉम संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करतात जरूर। सायले गावातील आहेत, उर्फ पप्पू या नावाने ओळखले जातात। बॅटची काढा आणि यावेळेस फॉलो थ्रो मध्ये झेल, चांगला झेल बॅक टू द पवेलियन। नक्कीच पाहतोय आपण मंगळूरचे जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय। धन्यवाद। यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, शॉर्ट ऑफ द जेन जरूर पाहायला मिळाले, पॉवरफुलचा फटका त्यावरती मिळाला, तब्बल पाहायला मिळतील। सन्माननीय अरविंद रेवते साहेबांचा देखील सन्मान केला जातोय, त्यांना मायेची शाल या ठिकाणी दिली जाते। तीन षटक संपतीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाली आहेत, कडी बाद 11 धाबा धब्बालकावरती लागल्या जात आहेत। रेते साहेबांचा देखील सन्मान होतोय ज्या ठिकाणी पाहू शकाल। नक्कीच आपण पाहत असताना हवाय, मात्र मैदानात तर कोणाची हवाय तर भावा अमनची हवाय नक्कीच पाहायला मिळते। गोलंदाजी असून दे, बॅटिंग असून दे, त्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये असून दे, नक्कीच हवा तर एकच करतोय अर्थातच अमन। चांगले या ठिकाणी पाहतोय, पुढील चेंडू पाहायला मिळेल यावेळेस देखील खेड तालुक्याचा। यावेळेस शॉट ऑफ द फुल फुल केला जातोय, या ठिकाणी चेंडूला पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आला एक दर्जेदार षटकार। यस होता
नक्कीच पाहायला मिळतं या वेळेस देखील. पुढील चेंडू स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागले. या वेळेस देखील स्प्रेड करण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने जर पाहिलं तर त्यावेळेस मात्र डॉटबॉलची संगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओ काय पाहायला मिळतंय पणी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस पाहायला मिळतंय पुढील चेंडू घेऊन आले जरूर पाहायला मिळतील. खेड तालुक्याचा तारा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिक प्रेक्षकांची हळूहळू देखील गर्दी व्हायला लागली आहे. नक्कीच आपण पाहतोय पुढील चेंडू घेऊन आले. यावेळेस देखील थोडासा चेंडू मागे ठेवला त्यानंतर खाली बसवला त्यानंतर डॉटबॉलची संगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट भरताला आलाय यावेळेस देखील. यावेळेस देखील मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. यावेळेस देखील षटक देखील संपतोय. सामना या ठिकाणी विजयी ठरलाय अर्थातच राजे ग्रुप. अभिनंदन हरलेल्या संघाला हार्ड लक. अभिनंदन राजे ग्रुप संघ. कमांड डीजे यानंतर साई इलेवन वर्सेस दीपक स्पोर्ट. लगेचच टॉच खेळायचंय.